자, 깨우기에 또 띵까? 선대에 딱 빠질까? 앞벌리에 또 엮었을까? 앞벌리에 엮었을까? 아, 또 내 말이냐? 이브리야! 앞벌리에 또 엮었을까? 딴, 딴들이 그리 마하라 끝내야 할까? 앞벌리에는, 깨우기에는 띵까? 선대에는 아니, 앞나이에다 이것이다. 막시아젠 만든 뭐가 있어? 한 목숨이가 다 있어. 월월 가라 있어. 가이 가라 있어? 예. 가이 가라 있어? 사프라반데. 상 삼시의 분리. 많은 삼시의 분리. 한 도계 삼시의 길이 걸어 먹는 거야. 야 있어? 뭐가 있어? يا
كاي ما يمكن ان
أنا كنت جاك مش مبالي بس أبالي سكن لوكا أقول كاتر 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 ما تري أي بيتنا تري كي يود دو خد كي لونا لي لولي كوسكا أنا كنت دي بريت رسالة كي يود أتانا دي بورا بيشارنا أي أي كاي كاتر 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 مجا مبالا بانيون كونا جانو أي مجا مبالا كونا جانو प्रेम पेटवले सगळी लोक हसतात रडतात अति लहानारी पोर हसतात अति पोर हिड विचार करताय काय करते का माझ्या बाबाने माझ्या बाबाने सगळ्या लोकांनी पेटवलं काय काय करते माझ्या बाबाने आई म्हणते तुझा बाबा केला नाही तुझा बाबा देवा घरी केला नाही तुझा बाबा ते पूर्ण पाच करत नाही सक्त लोकांना सक्त माझा बाबा देवा घरी गेला शाळेत गेल्यावरती पोरं त्याला म्हणतात काल काल आले नव्हतं माझा बाबा देवाघरी गेला शाळा लपविला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उभे राहतात ते पोरं शाळेच्या पायरीवर बसत पोरं त्याला विचारतात तू आज खेळत का तो म्हणतो खरं सांग माझा बाबा देवा घरी गेला ना माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही अरे माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी उभा राहिलो की मला चक्कर येते ती पोर त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही अरे तुझा बाबा मेलाय रे तुझा बाबा मेलाय त्या पोराच्या छाती चमकली ते ती पोर घरी आल्या आईला म्हणताय मेलाय माझा बाप मेलाय आई या चार वर्षामध्ये पाच वर्षाची मुलं बापाच्या गावी आलाय याच मातीत जवळ जवळ 100 सैनिक देवरी गावात आहे एवढी मोठी तफावत आहे एवढी मोठी तफावत आहे दारुड्या मुलाचा बाप होते दारुड हे दारुड्या मुलाचा बाप शिवेव शेतला तो मरत नसतो पण सांगू जे स्वतःसाठी जगतात ते शिवंत असून मेलेले असतात ते दुसऱ्यासाठी जगतात ते कधी मरत नसत आणि पुरी पुरी पळून जायला पुरी सध्या
आपल्या पोरांना प्रेम करत असतो ते पोर मेले ना बाल्य आमचे दरिद्री नाही आमच्या पुरेची नुसती कुठं आहे इकडे काय नाही मुलगी मलाय मुलगी तुम्हाला मलाय मुलगा तुम्हाला बहीण मलाय बहीण तुम्हाला दंतळीने बोलणार माणूस आहे माझा राग येतो येऊ द्या जाते मी बेजा सुद्धा तुम्हाला आपली आठवणी चांगल्या आयुष्यामध्ये कोणी याच्या पोलिसाच्या डोळ्यात पाणी आणून त्याने सांगितलं की मी सापडून आणून नेलो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा पोरगी सापडून आणले पोरगी पोलीस सापडून उभे केली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला माझ्या बायकोच्या घरात मी दागिने म्हणला माझ्या बायकोच्या घरात मी दागिने म्हणेल माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल हो फक्त माझ्या मुलीने त्या मुलाचा नाश म्हणावा पोरीने पोलिसाला सांगितलं तो बापच माझा दुश्मन आहे बाकी सगळं चांगलं आहे ही पालिका सांगत नाही मी तुम्हाला आज माझ्यासमोर किट्टरात बसलेल्या 50% पालकांवर या 4 वर्षात पोरीने आणलेली प्रसंग पोरीने लाखा सोडलेला पोरींच्या मोबाईल पोरांना फोन आणि हे मोबाईल वापरणारे जे पोर आहे क्लिपा क्लिपा टाकलेले जे पोर आहेत ना आणि क्लिपाच्या खाली कमेंट्स करणारे या मुलांना तोंडाने कधी सांगू नका हे हल्लेच पाहिजे कुठेतरी सुरून मोबाईल वापरायचा कुठेतरी वाक्य घ्यायचं हिरा वाक्याला हे वाक्य जोडायचं आणि ठोकून द्यायची एखाद्या मुलीशी बोलायचं तिचा हे एखाद्या मुलीशी बोलायचं त्या फोटो काढून घ्यायचा तो फोटो तिला व्हायरल करायचा आणि तिला दम द्यायचा तुला बापाकडे 5 लाख मार तुझा फोटो माझ्याकडे त्या पोरीला बापाला फोटो दाखवायचा 5 लाख रुपये घ्यायचे चांगल्याच्या मुली डॅमेज करायच्या आणि त्यांना धर्मांतराला बळी पाडायचं हा धंदा येणार याच्यावर तुमचं काय अशी तुळी आहे तुळी नाही हे हल्लेच पाहिजे अन्नास तोंडाने सांगणे नाही मोबाईलला पाणी क्लिप टाकली अरे कमेंट टाकली अरे यांना मोकळं सोडून त्यांनी चांगले बाप आयुष्यातून आयुष्यातून चांगल्या चांगल्या घराण्यातले जाण्यात आलं पाहिजे त्यांना धर्मांतर करायला पाहिजे हे यांची धुळी आहे मोबाईल मध्ये फक्त बापाचा भावाचा नाही बाबाचा फोटो आईला काय वाटत आईला काय नवरदेवाला हळदला गेले नवरी पडून हे काय ते नवरदेव हळद लावून बसला नवरी पडून आणि नवरी पडून जाणार पाहिजे म्हणलं डबाट बोलू नकाच वाटायचा बाहेर मुरगी पडून जाणार हे तुम्हाला माहित नाही केवळ पाठ रंग शिपत म्हणून माहित आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो आपल्या पोरीच्या पर्स मध्ये पैसे करून येतात आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये मॅसेज भर येतात पोरीचे सगळे चाले आईला माहीत असतात भाग्याच स्वामी त्या आई भाग्याच रविवारी आपली पोरगी कॉलेजला जाते तुला समजत नाही बरं जाती तर जाती बिगर डॉक्टराची जाती पूर्वी जाती तर 5 पंच आपण जर म्हणत नोकऱ्याला दिसली
أنا أحب
Kepler's first law, Kepler's second law, and Kepler's third law.
ترجمة
मेरे देश की ولكن يجب ان يكون هناك
सगळ्या मंडळींना धन्यवाद करीत एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्जन आमच्या हरी महाराज सगळ्या मंडळींना धन्यवाद. एकदा प्रेमाला भजन करा.